आज आपण शब्दांच्या जाती बघणार आहोत, त्याला म्हणतात पार्ट ऑफ स्पीच असं म्हणतात. तर शब्द वाक्यामध्ये जे कार्य करतो त्यावरून शब्दांचे 8 प्रकार पडतात, त्यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात. आता शब्दांच्या जाती खालीलप्रमाणे आहेत. 1 नाऊन, त्याला नाम म्हणतात. 2 प्रोनाऊन सर्वनाम. 3 ऍडजेक्टिव्ह विशेषण. 4 वर्ब क्रियापद. 5 ऍडव्हर्ब क्रिया विशेषण. 6 प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय. 7 कंजक्शन उभयान्वयी अव्यय. आणि 8 इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. आता याचं पहिलं घेऊ आपण नाम किंवा नाऊन. आता नाऊन म्हणजे काय असतं? तर व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण इत्यादी नावांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रभाकर, टेबल, काऊ, कोल्हापूर, एटसेट्रा. या नामाचे पुन्हा 5 प्रकार पडतात. त्याचा पहिला प्रकार सामान्य नाम म्हणजे कॉमन नाऊन. वस्तू किंवा व्यक्तीच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बॉय, गर्ल, ट्री. सेकंड विशेष नाम, त्याला म्हणतात प्रॉपर नाऊन असं म्हणतात. तर व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणास दिलेल्या नावाला विशेष नाम असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ मुंबई, गंगा, मार्च, एटसेट्रा. आता आपण नामाचा तिसरा प्रकार बघणार आहोत. तिसरा प्रकार आहे समूहवाचक नाम, त्याला कलेक्टिव्ह नाऊन असे म्हणतात. यामध्ये काय होतं? एकाच जातीच्या वस्तू अगर व्यक्तींच्या गटाला दिलेलं नाव म्हणजे समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ फॅमिली, गँग, टीम असा एक समूह असतो, त्याला कलेक्टिव्ह नाऊन असे म्हणतात. चौथा प्रकार म्हणजे पदार्थवाचक नाम, त्याला म्हणतात मटेरियल नाऊन असे म्हणतात. ज्या पदार्थापासून इतर वस्तू तयार होतात त्यास पदार्थवाचक नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, वूड, मिल्क, एटसेट्रा. ह्या पदार्थांपासून आपण अनेक वस्तू तयार करत असतो. दुसरा टाईप बघायचा आपल्याला भाववाचक नाम, त्याला म्हणतात ॲबस्ट्रॅक्ट नाम. की आकार, रंग, वास इत्यादी गुणधर्म नसणाऱ्या वस्तूंच्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल डार्कनेस, ॲक्शन, मोशन, एटसेट्रा. आता डार्कनेसला राग, आकार, रंग, वास हे काही नसतं आणि म्हणून याला म्हणतात भाववाचक नाम किंवा ॲबस्ट्रॅक्ट नाम असं म्हणतात. दुसरं वचन म्हणजे नंबर. नावावरून वस्तू एक आहे का अनेक आहे याचा बोध होतो, त्याला म्हणतात वचन असे म्हणतात. त्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक वचन, त्याला म्हणतात सिंग्युलर नंबर असं म्हणतात. एकच वस्तू किंवा व्यक्ती दर्शवणारे नाम, उदाहरणार्थ बॉय, हाऊस, बॅग, एटसेट्रा. सेकंड अनेक वचन, प्लुरल नंबर. एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती किंवा स्थळांचा निर्देश करणाऱ्या नामाला अनेक वचने असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल बॉईज, पेन्स, हाऊसेस, एटसेट्रा. आता आपण काही अनेकवचनचे उदाहरण बघूया. इथं सिंग्युलर नाम प्लुरल. बॅग असेल तर बॅग्स अनेकवचन बॅग्स, बॉक्स अनेकवचन बॉक्सेस, थीप्स अनेकवचन थ्यूज, आणि माऊस अनेकवचन माईस. आता आपण सर्वनाम किंवा प्रोनाऊन म्हणजे काय? तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल यू, ही, शी, ए, ते, वी, एटसेट्रा हे सर्वनामसाठी आपण वापरतो. उदाहरणार्थ प्रकाश इज अ ऑनेस्ट बॉय, ही हेल्प्स द पुअर, ही इज अ प्रोनाऊन, ही इज अ प्रोनाऊन. आता या ठिकाणी एक लक्षात घेत आहे की प्रकाश इज अनेश बॉय, प्रकाश बद्दल काय वापरणं? ही. तर ही काय झालं? सर्वनाम. तिसरा पॉईंट विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात किंवा ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पूनम इज अ नॉटी गर्ल, नॉटी इज अ ॲडजेक्टिव्ह. ओके, अनदर एक्झाम्पल द रोज इज अ ब्युटिफुल फ्लॉवर, द
then beautiful is adjective. आता आपण विशेषणाचे प्रकार आपण बघणार आहोत. टाइप्स ऑफ एडजेक्टिव. पहिला प्रकार गुणवाचक विशेषण, त्याला डिस्क्रिप्टिव्ह एडजेक्टिव्ह असं म्हणतात. म्हणजे नाम किंवा सर्वनामाबद्दल एखादा विशेष भाव किंवा गुण सांगितला जातो. फॉर एक्झाम्पल, आय सॉ ए बार्किंग डॉग. डॉग बद्दल माहिती दिली तर कसं आहे, बार्किंग म्हणजे तो भुंकणारा कुत्रा आहे असं आपण सांगितलं जातं. तर बार्किंग इज अ गुणवाच, हे लगा म्हणायचं डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. सेकंड, परिमाणवाचक विशेषण क्वांटिटी ऍडजेक्टिव्स. यामध्ये वस्तूचे प्रमाण दर्शवितात त्याला परिमाणवाचक विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ, वी हॅव सफिशियंट फूड. सफिशियंट मीन्स पुरेसं, म्हणजे ते क्वांटिटी सांगितली जाते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण, त्याला म्हणतात न्यूमरल ऍडजेक्टिव्स. या ठिकाणी उदाहरणार्थ, देअर आर फाईव्ह स्टुडंट्स. तिथे पाच विद्यार्थी होते. फाईव्ह याला म्हणतात संख्यावाचक विशेषण किंवा न्यूमरल ऍडजेक्टिव्स. किंवा द थर्ड बॉर्न स्टूड फर्स्ट. थर्ड बॉर्न, द थर्ड इज अ न्यूमरिकल ऍडजेक्टिव्स. त्यानंतर आपण बघणार वाय, म्हणजे क्रियापद. क्रियापद कशाला म्हणतात, की ज्या शब्दातून नामाची क्रिया व्यक्त होते त्या शब्दाला म्हणायचं क्रियापद असं म्हणतात. उदाहरणार्थ, ही रन्स फास्ट. रन्स हे क्रियापद झालं. देन ही इज ड्रॉइंग ए पिक्चर. ड्रॉइंग ए पिक्चर, ड्रॉइंग ही काय झाली, एक क्रिया झाली, त्याला म्हणतात क्रियापद म्हणतो आपण त्याला. तर अशा तऱ्हेनं हे वर्ब आपल्याला पाहता येईल. पुढचा प्रकार आहे काय, ऍडव्हर्ब, त्याला म्हणायचं क्रिया विशेषण. म्हणजे क्रिया विशेषण किंवा क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ए डियर रॅन फास्ट. म्हणजे या ठिकाणी बघा, ए डियर रॅन, म्हणजे हरण धावत आहे पण कसं फास्ट धावतंय. फास्ट हे काय झालं, ऍडव्हर्ब झालं. म्हणजे त्या क्रियापदाबद्दल ते अधिक माहिती सांगितली जाते.